तर पारंपरिक गुळाच्या कडकण्याची रेसिपी आज आपण बघतोय. तर त्यासाठी काय करायचं, अर्धी वाटी गूळ खिसून घ्यायचा, त्यामध्ये अर्धी वाटी पाणी ओतायचं आणि हा गूळ पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा. आणि गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळल्यानंतर हे जे गुळाचं पाणी आहे ते आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे. तर हे बघा, दुसऱ्या वाटीमध्ये मी हे गुळाचं पाणी गाळून घेते, जेणेकरून त्यामध्ये काही कचरा किंवा एखादा खडा असेल तर तो निघून जाईल. त्यासाठी आपल्याला गाळणीने हे गाळून घ्यायचं आहे. तर आता हे गाळून घेतलेलं गुळाचं पाणी तसंच साईडला ठेवूया आणि त्यानंतर एक बाऊल घेऊया आणि त्या बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घेऊया. तर इथे आज आपण गव्हाच्या पिठापासून ज्या पारंपरिक कडकण्या बनवल्या जातात त्या बनवणार आहोत, त्यामुळे एक वाटी गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेऊया. तर गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैद्याच्या सुद्धा कडकण्या बनवल्या जातात आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. तुम्ही बघितलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकता. आता या चाळून घेतलेल्या गव्हाच्या पिठामध्ये चिमूटभर हळद टाकायची. हळद टाकण्याचं कारण म्हणजे फक्त कडकण्यांना कलर येण्यासाठी टाकायचे, ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी सुद्धा चालेल. हळद टाकल्यानंतर यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया. आता पिठामध्ये टाकलेली हळद आणि मीठ चमच्याने मिक्स करून घेऊया पिठामध्ये. आता एका पळीमध्ये किंवा तडका पॅनमध्ये 2 चमचे तूप घ्यायचे, कडकडीत गरम करून घ्यायचं आणि पिठामध्ये ओतायचं. म्हणजेच आपण तुपाचं मोहन या पिठामध्ये ओतलं. आता हे तुपाचं मोहन जे आहे ते पिठाला सर्व बाजूंना व्यवस्थित चोळून घ्यायचे. तर सुरुवातीला हे तूप गरम आहे त्यामुळे चमच्याने मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर हातानेच हे आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं. तर हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचे. आता हे टाकलेलं तुपाचं मोहन पिठाला चांगलं चोळून झालेलं आहे. आता आपण जे गुळाचं पाणी एका वाटीमध्ये गाळून घेतलेलं होतं त्या पाण्यानेच आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. तर आपण इथे गुळाच्या कडकण्या बघतोय, त्यामुळे गुळाच्या पाण्याने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. तर आपण कणिक जशी मळतो त्या पद्धतीनेच थोडंसं घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा. तर आपण घेतलेल्या एक वाटी पिठामध्ये हे केलेलं गुळाचं पाणी हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. किंवा तुम्हाला जर एक्स्ट्रा पाणी लागत असेल तर पाणी घेतलं वरून तरीसुद्धा चालेल. तर हे बघा, अशा पद्धतीचा गोळा मी इथे मळून घेतला. आता हा गोळा भिजण्यासाठी 5 ते 10 मिनिट साईडला ठेवायचा. आणि आता 10 मिनिटानंतर पीठ चांगलं भिजतं, त्यानंतर तेल लावून थोडंसं मऊ करून घेऊया आणि छोटासा गोळा घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने, आणि अशा प्रकारे तो छोटासा गोळा थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, याची पुरी लाटताना जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटायची नाही. तर हे बघा, साधारण एवढ्या साईजची आणि अशा प्रकारे जाड अशी किंवा जास्त पातळ पण नाही अशी पुरी लाटून घ्यायची. आणि अशा पद्धतीने काठेरी चमचा घ्यायचा आणि त्याला होल पाडून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने पुरीला होल पाडण्याचं कारण सुद्धा तसंच आहे. तर आपल्याला ही पुरी अजिबात फुगू द्यायची नाही, कारण ती फुगली तर ती सॉफ्ट होते, त्यामुळे आपल्याला फुगू न देण्यासाठी अशा प्रकारे होल पाडून घ्यायचे. तर आपल्याला पुरी कडकडीत पाहिजे, त्यामुळे अशा प्रकारे होल पाडून घेऊया. आणि सुरुवातीला सर्व पुऱ्या किंवा सर्व कडकण्या अशा प्रकारे लाटून घेऊया आणि त्यानंतर 1 बाय 1 तळून घ्यायच्या. आता कढईमध्ये तेल तापलेलं आहे, तेल चांगलं गरम झाल्यानंतर आता एक एक कडकणे तळून घेऊया. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण होल पाडल्यामुळे हे कडकण्या फुगणार नाहीत आणि सॉफ्टसुद्धा होणार नाहीत, आपल्याला पाहिजे तशा कडक होतील. अशा प्रकारे पलटून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत कडकण्या तळून घ्यायच्या आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. तर हे बघा, अशा पद्धतीने हलकासा तांबूसला रंग आलेला आहे, दोन्ही बाजूनी कडकणी तळली गेलेली आहे. आता झाऱ्याने एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि कडकण्या गरम आहेत तोपर्यंत सॉफ्ट असतात, परत थंड झाल्यानंतर त्या आपोआप कडक होतात. आणि आता राहिलेल्या सर्व कडकण्या तळून घेऊया. आणि आपण जे एक वाटी पीठ मळलेलं होतं त्यामध्ये 10 ते 15 कडकण्या मध्यम साईजच्या आरामात होतात.
तर अशा पद्धतीने ते दुसरेसुद्धा कडकणीत तळून तयार आहे. आता बाकी सर्व कडकण्या तळून एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर सर्व कडकण्या मी तळून घेतल्या. तुम्हीसुद्धा कडकण्या या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.